माजी पंतप्रधान आणि बाळ गोपाळांचे लाडके पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आणि बालदिनाच्या निमित्ताने नुमवी आणि हुजूरपाका शाळेतील बालचमूंशी साधलेला हा संवाद. बालदिन म्हणलं की आपण बालचमूंशी संवाद साधणार, यात वेगळं काही सांगायची आवश्यकताच नाही. आपण आहोत नुमवी प्रशाला अपाबळ चौक पुणे येथे. आपण तिथल्या बालचमूंशी आज संवाद साधूया. आज त्यांचा दिवस आहे, त्यांना कसं वाटतं हे त्यांच्याचकडून जाणून घ्या. त्याच्यामुळे आम्हाला खूप अभ्यास होता. तर मागच्या वर्षीपासून आम्ही जे 14 नोव्हेंबरमध्ये शाळेमध्ये बालदिन साजरा करायचो, त्याच्यामध्ये कार्यक्रम व भाषण द्यायला सर्व व्हायचंय. तर मी त्याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे भाग घ्यायचो. अच्छा, मला आवडायचं भाषण द्यायला. पण नंतर ना आता 10वी आमची, त्याच्यामुळे आम्हाला खूप अभ्यास असतो असेही नाही आहे की आम्हाला खूपच अभ्यास आहे, आम्ही पण एन्जॉय करतो. अच्छा, आणि बालदिनाचा संकल्प तू कुठल्या विषयावर भाषण द्यायचास, त्याविषयी काय सांगशील? की शिस्त पाळली पाहिजे मुलांनी, याविषयी भाषण द्या. अच्छा, आणि तू काय सांगशील? बालदिनाचं महत्त्व तर आपल्याला समजलं नाही, पण तू काय संकल्प केलायस मुलांना कसं? अच्छा, तू काय सांगशील? जसे चाचणी म्हणतात मुले देवाघरची मुले, त्याचप्रमाणे आपण त्यांच्या वाक्याचा संकल्प करून सर्व विद्यार्थी मित्र शिस्तीने आपल्या शाळेचे पालन करू व आपल्या शाळेला मान सन्मान देऊ. शिस्त खरंच ही बालचमू आपल्याला सांगतात की शिस्तीचं पालन करू आणि आपण शाळेला मान देऊ. आज हेच महत्त्वाचं आहे. शाळा ही मुलांना घडवत असते, शिकवण देत असते आणि बालदिन हा त्यांचा दिवस असतो. मुलं बालवयात जे संस्कार घेऊन पुढे जातात तेच त्यांना आयुष्यभर टिकतात.